स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तंबाखूयुक्त पदार्थांचा मुद्देमाल जप्त. राज्यात बंदी असलेल्या तंबाखूयुक्त पदार्थाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर हद्दीत मोठ्या प्रमाणात तंबाखूयुक्त पदार्थ तसेच गुटखा विक्री होत असल्याचा आरोप मागील काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही संघटनांनी केला होता. मात्र यावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याची दिसून आली नाही. या संदर्भात पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्या सूचनेनुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 27 जूनच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी अचानकपणे श्रीरामपूर शहरात छापा टाकून शहरातील कुंभार गल्ली व धान्य मार्केट परिसरात कारवाई केली. या कारवाईत 10,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी मनोज गोसावी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, राहुल साळुंकी, संदीप दरंदले, रवींद्र घुगासे आदींनी केली आहे. श्रीरामपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखूयुक्त पदार्थ विक्रेते व गुटखा तस्करांशी पोलिसांशी असलेल्या अर्थकारणाची जोरदार चर्चा सध्या शहरात चांगली रंगली आहे. याविषयी यस न्यूज मराठी वृत्तवाहिनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट.